अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केलाय. हा संपूर्ण प्रकार भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासाच्या आत उघड आणलेला आहे. मूळ गावावरून मिळालेल्या माहितीनुसार हा हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे. स्वतः गळा दाबून घेऊन त्यांनी आत्महत्या केली असा कांगावा करून आपले कृत्य पत्नी लपवू पाहत होती, परंतु पोलिसांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन माहिती काढली. तसेच स्वतः कोणीही गळा दाबून घेऊन आत्महत्या करू शकत नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानं अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासात हा प्रकार उघडकीस आणून पत्नी व प्रियकराला अटक केली. राणी गोपीनाथ इंगुळकर आणि नितीन शंकर ठाकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोपीनाथ बाळू इंगुळकर यांना बेशुद्ध अवस्थेत भारती हॉस्पिटलमध्ये 23 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता आणलं होतं. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केलं. शवविच्छेदनात गळा दाबल्यानं मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांची पत्नी राणी ही त्यांनी स्वतः गळा दाबून घेऊन आत्महत्या केल्याचं सांगत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक DS पाटील यांनी तपास पथकाचे प्रमुख समीर कदम यांना 4 वेगवेगळी पथकं तयार करायला सांगितली. सहाय्यक फौजदार नामदेव रेणुसे व सतीश मोरे यांनी इंगुळकर यांच्या घराच्या ठिकाणी तसेच त्यांच्या पत्नीच्या वेल्हे तालुक्यातील मूळ गावी जाऊन गोपनीयरित्या माहिती घेतली. त्यात राणीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझा पती हा स्वतः आपला गळा दाबत होता असे सांगितले. त्याचा संशय आल्यानं अधिक सखोल तपास करून त्यांना विश्वासात घेतला असता तिनं तिच्या प्रियकर नितीन शंकर ठाकर याच्याशी संगनमत करून गोपीनाथ इंगुळकर यांचा दोघांनी मिळून हातपाय धरून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. नितीन ठाकर हा गावी पळून जाणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार नामदेव रेणुसे व सतीश मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट येथे सापळा लावून नितीन ठाकर याला पकडलं. त्यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली जी आहे ती दिलेली आहे. जो नितीन ठाकर आहे यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. 48 तासात पोलिसांनी हा गुन्हा जो आहे तो उघडकीस आणला. सोनाली भालेसिंग, पोलीस नामा न्यूज, पुणे.